पनवेल परिसरात रस्त्यांवरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका पोलीस विभागाच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे शनिवारी ठाणा नाका आणि उरण नाका परिसरात विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांची महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट केल्या यातील पॉझिटिव्ह टेस्ट येणाऱ्या नागरिकांची रवानगी इंडियाबुल येथील विलगीकरण कक्षात करण्यात येणार आहे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे शासनाच्या सूचनेनुसार सकाळी सात ते अकरा या वेळेतच नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडायचे आहे याशिवाय शनिवार आणि रविवार कडक निर्बंध शासनाने लागू केले आहेत आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये असा नियम शासनाने लागू केलेला असताना देखील अनेक वेळा नागरिक विनाकारण रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत अखेर अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आपल्या कारवाई पथक दिले होते या आदेशानुसार नका आणि नका परिसरात विनाकारण फिरणाऱ्या पालिका हद्दीतील नागरिकांच्या टी पी सी आर टेस्ट करण्यात आल्या तर पालिका हद्दीच्या बाहेरील नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या यात पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना इंडिया बुल येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाणार आहे नका परिसरातील सकाळच्या सत्रात अशा विनाकारण फिरणाऱ्या एकूण शहात्तर जणांची टी पी सी आर टेस्ट आणि पासष्ट जणांची अँटीजेन टेस्ट केली असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र एक कोळीवाडाच्या डॉक्टर अंजली सावंत यांनी माहिती दिली